जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मध्यरात्री 1:30 ठाण्याहून कारमधून नाशिककडे परतणाऱ्या नाटक कलावंतांवर रायगड नगरजवळील परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पिस्तुलातून गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। नाशिकला कॉलेज रोड परिसरात राहणारे नाट्यकलावंत स्वप्नील दंडगव्हाळ ठाण्याला जमिनीच्या व्यवहाराबाबत बोलणी करायला गेले होते। तिथून परत येताना मध्यरात्री ही घटना घडली। याबाबत स्वप्नील दंडगव्हाळ यांनी हकीकत सांगितली। कामानिमित्त मुंबईला गेलो होतो, काल साधारण रात्रीला हा प्रकार 1:00 करिश्मा हॉटेलच्या थोडं एक किलोमीटरच्या अंतरावरती घडलेलं आहे। अज्ञात इसम होते, मागून आले, गाडी काही माहिती नाही। एकाने मागून जो मागे बसलेला व्यक्ती होता तो साधारण 4-5 फुटावरून त्यांनी माझ्यावरती गोळीबार केला। व्यक्ती कोण होता काहीच माहिती नाही। पहिला गोळीबार माझ्या स्टेअरिंगच्या काठीच्या थोडं खाली लागले आणि दुसरा तो पुन्हा लोड करण्याचा प्रयत्न करत होता आणि मग नंतर खाली उतरला, जवळ येण्याचा प्रयत्न केला पण मागून बऱ्याचशा गाड्या आल्या, त्याच्यामुळे तो घाबरून ज्या गाडीवरती तो आला होता त्याच गाडीस्वारवरती बसून तो पुन्हा मुंबईच्या दिशेने निघून गेला। तो साधारण 1:15 दरम्यानची वेळ होती। विलास दंडगव्हाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सप्ताही महानगरातील प्रमुख कलावंत आहेत। सध्या प्रयोग बंद असल्याने जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। वाडीवरे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एनसीएनएससाठी प्रतिनिधी अशोक शिंदे, वाडीवरे।